तर बारामतीचा सामना हा अधिकाधिक आता राजकीय आरोप प्रत्यारोपांचा होतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळेंना डिवचलंय. भाषणादरम्यान त्यांनी मुलगी माहेरी आली की तिचा पाहुणचार करा, चार दिवस ठेवा, पोशाख करा, तिच्या नवऱ्याला पोशाख करा आणि परत पाठवा असं म्हटलंय. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि यावेळी त्यांनी बटन दाबण्याबाबत बोलत नाहीये असं म्हणत सुप्रिया सुळेंवर पुन्हा निशाणा साधला. बारामतीसाठी जोरदार प्रचार सभा रंगतायत अजित पवार आणि इकडे महाविकास आघाडीकडून सुद्धा जोरदार प्रचार केला जातोय. अशाच एका भाषणादरम्यान अजित पवारांनी बोलताना सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलेला आहे. मुलगी माहेरी आली की तिला पोशाख करा, तिच्या नवऱ्याला पोशाख करा आणि परत पाठवा असं म्हटलेलं आहे. मात्र यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. चार दिवस पाहुणचार करा आणि परत पाठवा अशा स्वरूपाचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे. मध्यंतरीच्या काळातलं मूळचा पवार कोण, बाहेरचा पवार कोण. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. या वक्तव्यानंतर एका पाठोपाठ एक नाते संदर्भात नात्यांसंदर्भातली अशी वक्तव्य समोर येताना दिसत आहेत. मुलगी तिथं सून झालेली असती, तिथ्या घरची लक्ष्मी असती का ती माहेरची लक्ष्मी असती. आई काय म्हणती, माहेर वासीन आली जरा राहा चांगली, सगळे ननद भाऊजाई चांगल्या राहा, नंदेशी भाऊजाईनी फार रागराग करू नये, भाऊजाईनी नंदेशी करू नये, फार अगदी प्रेम दोघांचं उतू जाऊ दे आणि चार दिवस आनंदामध्ये घाला. पुन्हा त्यांना काय पोशाख अशा करून त्यांच्या घरी पाठवा. नाही मी त्याचा वेगळा अर्थ काढू नका शाळांनो, त्याच्यात मी आपलं तुमच्या घरात तुमची नणंद आल्यावर तिचा आदरात तिथे करा, जावायला पोशाख करा, तिला साडी चोळी करा असं मी सांगतोय. साडी चोळी करा, बटन दाबायच्या बांधणीत पडू नका.